आपल्या या भारत देशामध्ये एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे आपण एका टोकाला जातो तर कधी कधी आपण दुसऱ्या टोकाला जातो. सुवर्णमध्य म्हणतात ना, तो आपल्याला ठाऊकच नाही. एक काळ असा होता की पैसा संपत्ती ह्याकडे इतकं आपण दुर्लक्ष केलं, मटेरियल लाईफकडे आपण इतकं दुर्लक्ष केलं की लोकांनी संन्यास धरला, मोक्षाची वाट पत्करली, आत्मसाक्षात्कार करून घेण्यासाठी कोण हिमालयात गेले, कोण सह्याद्री पर्वतात गेले, कोण गुहेत जाऊन बसले, कोणी या बायका मुलांना सोडून दिलं, घरादाराचा त्याग केला. एक टोक म्हणजे मटेरियल लाईफ ज्याला आपण म्हणतो, मटेरियल प्रोग्रेस ज्याला आपण म्हणतो, त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष, पूर्ण दुर्लक्ष. आणि संन्यास साधू होणं वगैरे या गोष्टीला प्रमाणाबाहेर महत्त्व दिलं. आज त्याचे उलट झालेलं आहे. आज आपण दुसरं टोक गाठलं आहे, पैसा 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 पैसा. पैसा कसा मिळवायचा? कसाही मिळवायचा, बेग बाय बॉरो स्टील, कसाही मिळवायचा, धरबंध नाही, पैसा हा देव. हे दुसरं टोक आपण गाठलं. भ्रष्टाचार ज्याला आपण म्हणतो तो इतका आज माजलेला आहे की एक काळ असा होता की पैसे मागायला लोक घाबरायचे, भ्यायचे, लाज वाटायची, आपण मागू कसं. मग काहीतरी जरा चहा पाण्याला काहीतरी द्या हो असं म्हणायचे. एकदा तर आमच्या बहिणीने मजाच केली, तिच्याकडे टेलिफोन बिघडला होता म्हणून दुरुस्त करायला जे आले, त्याने केल्यानंतर आमच्या बहिणीकडे चहा पाणी आम्हाला काहीतरी चहा पाणी करा म्हणाले. हो आणते चहा म्हणाले, पाणी आणून दिलं आणि चहा आणून दिला. अहो हे नाही सांगायचा मुद्दा असा की पूर्वीच्या काळी सरळ पैसे मागत नव्हते, चहा पाणी. म्हणजे तुम्ही काय समजायचं ते समजा. आता चहा पाणी वगैरे काही नाही, आता सरळ हात पुढे. थोडी दिवसापूर्वी टेबला खालून पैसे घ्यायचे, आता टेबलाच्या वरून घेतात, त्याच्याही पुढे जाऊन आता मागून घेतात. अशी आज परिस्थिती. आणि हे करताना व आपण काहीतरी वाईट करतो आहोत ही कल्पनाच नाही, भावनाच नाही, धारणाच नाही. आणि याचा परिणाम असा झालेला आहे की आपण एक टोक गाठलेला आहे, पूर्वी दुसरं टोक गाठलं. सुवर्णमध्य ज्याला म्हणतात तो आपण आपला ठाऊकच नाही. भोग 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 एक टोक, त्याग 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 दुसरं टोक. पण मधलं जे सुवर्णमध्य तो आपण कधी पाहत नाही आणि तो कधी आपण पकडत नाही. म्हणून जीवनविद्येला हे सगळं तत्वज्ञान नवीन प्रकाराने उभारावं लागलं. आज जीवनविद्येचं जे तत्वज्ञान आहे त्याचा जर तुम्ही अभ्यास केलात तर तुम्हाला असं लक्षात येईल की जीवनविद्येच्या तत्वज्ञानामध्ये जे सिद्धांत मांडलेले आहेत ते सगळे सिद्धांत पारंपरिक जे आतापर्यंत आपण ऐकलेले आहेत, वाचलेले आहेत, त्यापेक्षा कितीतरी वेगळे आहे हे तुम्हाला दिसून येईल. क्रांतिकारक जीवनविद्या दृष्टिक्षेपात या पुस्तकात जीवनविद्येचे सगळे नवीन सिद्धांत आहेत. व जीवनविद्या नवीन काय सांगते? आता पुष्कळला असं होतं ना की पुष्कळ लोक असे विचारत, अहो जीवनविद्या नवीन काय सांगते. पुष्कळ लोकांना सांगताच येत नाही कारण अभ्यासच नाही. आमच्या नामधारकांनी असा अभ्यास केला पाहिजे, असा अभ्यास केला पाहिजे की जीवनविद्येवर तू काही विचार, आम्ही तुम्हाला सांगायला तयार आहे. काही विचारा,
आम्ही सांगायला तयार आहे. इतका अभ्यास झाला पाहिजे की पैसा आणि पुण्य ह्या दोन टोकं आपण आतापर्यंत गाठली. त्याच्यामध्ये पैसा हा एकेकाळी त्याच्याकडे दुर्लक्ष झालं आणि आता पैशाकडे आपलं इतकं लक्ष गेलेलं आहे की ते नको म्हणण्याची वेळ आलेली. आता पुण्याबद्दल म्हणाल तर पुण्य म्हणजे काय हेच लोकांना माहीत नाही. पुण्य म्हणजे काय हेच लोकांना माहीत नाही. मी जर इथे विचारलं व पुण्य म्हणजे काय सांगा तर अचूक उत्तर देणारे फार थोडे लोक सापडतील. अचूक उत्तर देणारे की पुण्य म्हणजे काय, पुण्य नेमकं कशात आहे सांगता येणार नाही त्यांना. आणि जे सांगतील ना ते चुकीचं सांगतील. तात्पर्य पैसा आणि पुण्य दोन्ही महत्त्वाचं आहे हे जीवनविद्या सांगते. आणि पैशाकडे दुर्लक्ष कुठल्याही परिस्थितीमध्ये होता कामा नये हे मी पुन्हा पुन्हा सांगतो, पुन्हा पुन्हा सांगतो की पैसा महत्त्वाचा आहे. संसार करण्यासाठी पैसा लागतोच. तुम्हाला घरात बसायला जर पाहिजे ना तर घरात बसण्यासाठी जे काही भाडं द्यावं लागतं, टॅक्स द्यावा लागतो वगैरे, ते जर दिलं नाही तर आपण खराब आहे. म्हणून पैशाचं महत्त्व सांगायला प्रवचनाची गरज नाही. ते लहान पोरालाही कळतं पैशाचं महत्त्व. पण पैशाचं महत्त्व समजत असताना पैसा मिळवायचा कसा, तो चांगल्या मार्गाने जर आपण पैसा मिळवला तर तो आपल्याला सुख, शांती, समाधान, आनंद, यश, समृद्धी, कीर्ती, प्रसिद्धी सर्व काही देतं. आणि वाईट मार्गाने मिळालेला जो पैसा असतो तो एकतर वाईट मार्गानेच जातो आणि शिवाय मनशांती तर मिळत नाहीच. मनशांती तर अजिबात मिळत नाही. आणि म्हणून शांती परत नाही सुख. म्हणून सुख ज्याला आपण म्हणतो, सुख मिळाल्यानंतर मन शांत होतं. बघा, सुख आपल्याला मिळालं ना मन शांत होतं. मोठं पाहिजे, मोठं पाहिजे, मोठं पाहिजे, मिळाली मोठा मन शांत झालं. पण किती दिवस? दोन दिवस. पण मोटर ही आहे ना, ही फियाट आहे, नाही उपयोगाचं नाही. मग झहरा त्याच्यापेक्षा वरचा दर्जा, मग त्याच्यापेक्षा मर्सिडीज, पुन्हा याचं वाढत जात. म्हणजे मोटार मिळाली याच्यात त्याला समाधानच नाही, तर त्याचं ते वाढत जातं. हे मी काय सांगतो आहे की शेवटी पैसा तर मिळवला पाहिजेच, कारण देवाने पोट दिलेलं आहे. म्हणून काय, पोट देवाने दिलंय ना हा व्यवस्थेचा भाग आहे. आणि ही दिव्य व्यवस्था आहे. परमेश्वराची जी दिव्य व्यवस्था आहे त्या दिव्य व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे आपलं पोट. पोट भरण्यासाठी माणसाला काम केलं पाहिजे. काम केल्याशिवाय पोट भरता येत नाही. आणि काम तुम्ही केल्याशिवाय जग चालणार नाही.